दरम्यान बंगालच्या उपसागरात यास हे चक्रीवादळ तयार होण्यास सुरुवात झाली आहे। या चक्रीवादळाची तीव्रता वाढती आहे। पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या किनारपट्टीवर जोरदार वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। या किनारपट्टीवर प्रतितास 170 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे। तर उद्या वादळी वाऱ्यांचा वेग आणखी वाढेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे। यास हे चक्रीवादळ या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर किनारपट्टी भागांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे। तर मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत। 26 मेला संध्याकाळपर्यंत पश्चिम बंगाल आणि उत्तर ओडिशाच्या किनारपट्टीवर याच चक्रीवादळ हे चक्रीवादळ धडकण्याची शक्यता आहे। यावेळी वाऱ्याचा वेग हा ताशी 170 ते 185 किलोमीटर राहण्याचाही अंदाज आहे। या संदर्भात हवामान विभागाकडून संबंधित विभागांना सूचना जारी करण्यात आल्या। दरम्यान चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर किनारी भागामध्ये एनडीआरएफ, नौदल आणि तटरक्षक दलाला तैनात करण्यात आले आहे। तर तोतके पाठोपाठ देशामध्ये याच चक्रीवादळाचा धोका निर्माण झालाय। बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे आणि याचा सर्वाधिक फटका पश्चिम बंगाल आणि ओडिशाला बसण्याची शक्यता आहे। या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून रेल्वेनं काही गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतलाय। हावडा आणि पुरी इथून जाणाऱ्या 30 गाड्या रद्द करण्यात आल्या। यानंतर बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची, मात्र ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा साम टीव्ही। बातमीची व्यवस्था बदलेल।